नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पर्सनल लेटर बघत आहोत, GCCTBC 40. मित्रांनो, लेटरमध्ये दोन प्रकार आहे, एक आहे पर्सनल लेटर आणि एक आहे बिझनेस लेटर. दोन्ही लेटरपैकी कोणते लेटर तुम्हाला एक्झामला येऊ शकतं, दोन्ही लेटरची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या चॅनलवरती बिझनेस लेटर कसं टाईप करायचं आणि त्याचे प्रेझेंटेशन कसं करायचं हे मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. आज आपण बघणार आहोत पर्सनल लेटर कसं टाईप करायचं आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं आहे. मित्रांनो, याच्या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही आपण बघू शकता. सूचनांच्या माध्यमातून पर्सनल लेटर कसं टाईप करायचं आणि त्याला प्रेझेंटेशन कसं करायचं, त्याचे मार्क्स डिवायडेशन कसं आहे, ते सगळं मी त्याच्यामध्ये सूचनेसारखं लिहिलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे. पण खूप मुलं कन्फ्यूज झाले का सर असं नको आहे आम्हाला, प्रॅक्टिकली लेटर कसं प्रेझेंट करायचं, कसं सेट करायचं ते तुम्ही मला दाखवा, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशा स्क्रीन दिसेल, एका बाजूला लेटर तुम्हाला टाईप करायचं आहे. आता मी सध्या लेटर टाईप करून घेतलेलं आहे कारण आपला टाईम वाचावा म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला लेटर दिसेल जे अनफॉर्मॅटेड आहे, त्याला फॉर्मॅट दिलेलं नाही, असं लेटर आपल्याला टाईप करायचं आहे. तर जिथं जिथं डॅश डॅश शब्द दिसतो तिथं तुम्हाला एंटर दाबायचं आहे आणि जसं लेटर आहे तसं तुम्हाला लेटर टाईप करून घ्यायचं आहे. जी एका बाजूला मी लेटर टाईप करून घेतले, तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला दिसत आहे. त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला इथं सूचना दिलेल्या आहेत, या सूचनेमध्ये 4 सूचना खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यानुसार तुम्हाला तुमचं लेटर जे आहे ते फॉर्मॅट सेट करायचं आहे किंवा तुम्हाला त्याला प्रेझेंटेशन करायचं आहे. तर पहिली सूचना काय, सेंडर नेम शुड बी ब्लॉक कॅपिटल लेटर अँड ॲड्रेस इट शुड बी लेफ्ट अलाइन विथ हेल्प ऑफ लेफ्ट इंडेंट, सेट लेफ्ट इंडेंट 3.5. म्हणजे काय करायचं, तुमचा जो ॲड्रेस आहे तो लेफ्ट साईडलाच असेल किंवा लेफ्ट अलाइनमेंट असेल, फक्त इंडेंट तुम्हाला सेट करायची ती आहे 3.5. त्याच्या अगोदर आपल्याला ह्या फॉर्मॅट आला होता जो आपण 30 मध्ये वापरलेला आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसेस इन द ब्लॉक स्टाईल, म्हणजे तुमचा ॲड्रेस हा ब्लॉक स्टाईल आहे. आता मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे पण दोन प्रकारच्या स्टाईल असतात, एक आहे ब्लॉक स्टाईल आणि एक इंडेंट स्टाईल. ब्लॉक स्टाईल ही लेफ्ट साईडलाच अलाइनमेंट असते आणि इंडेंट स्टाईलमध्ये एक एक टॅप तुम्हाला यूज करावा लागतो. पहिल्या लाईनला एक टॅप, दुसऱ्या लाईनला 2 टॅप, तिसऱ्या लाईनला 3 टॅप, असे तुम्हाला टॅप यूज करावे लागतात. मी माझ्या एका अगोदरच्या व्हिडिओमध्ये ब्लॉक स्टाईल दिसायला कशी असते आणि इंडेंट स्टाईल दिसायला कशी असते ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे, पॅरेग्राफ शुड बी इंडेंट स्टाईल, म्हणजे तुमचा पॅरेग्राफ जो आहे तो इंडेंट स्टाईलमध्ये आहे. आता मी परत सांगतो, 2 स्टाईल आहे, इंडेंट स्टाईल आणि ब्लॉक स्टाईल. आता पॅरेग्राफ आपली इंडेंट स्टाईल आहे म्हणजे तुम्हाला एक टॅप दाबणं गरजेचं आहे, म्हणजे रेफरन्स आणि सब्जेक्टला पण तुम्हाला एक एक टॅप दाबावं लागेल. आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी राईट हँड साईड, म्हणजे राईट हँड साईडलाच येईल पण तुम्हाला लेफ्ट इंडेंट सेट करायची 3.5 आणि सेंटर अलाइनमेंट करायची आहे. तर आता हे कसं करायचं ते आपण बघूया. तर मित्रांनो, चला आपण लेटर कसं सेट करायचं ते बघूया. ह्या पहिल्या 4ही लाईन सिलेक्ट करायच्या आहे, ह्या इंडेंटवरती डबल क्लिक करायचं. मित्रांनो, जसं मी इंडेंटवरती डबल क्लिक करेल, या ठिकाणी मला 3.5 सेट करायचं आहे, ओके करायचं आहे. लक्षात ठेवायचं, पहिलं जे नाव आहे त्याला सिलेक्ट करून तुम्हाला होममध्ये जाऊन त्याला बोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर डेट आणि तुमचा जो ॲड्रेस आहे त्याच्यानंतर एक एंटर दाबायचं आहे. त्यानंतर एक एंटर दाबून तुमचं 2 ऑप्शन असेल, या ठिकाणी. आता 2 नंतर मित्रांनो तुम्हाला जो ॲड्रेस टाईप करायचा आहे, इथं तुम्हाला 2 प्रकारचे ॲड्रेस दिलेले, एक आहे कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल मेन रोड उस्मानाबाद आणि पहिला आहे रामा इंटरनॅशनल हॉटेल मेन रोड बीड. हे दोन्ही हॉटेल टाईप करायचे आहेत किंवा ॲड्रेस टाईप करायचे आहे, तर ते हाताने टाईप करायचे आणि ते मेल मर्जमधून टाईप करायचे. त्यासाठी मला वरच्या रिबन टॅबमध्ये मेल मर्ज ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यात सिलेक्ट रिसेप्शनिस्टमध्ये टाईप ए न्यू लिस्टवरती क्लिक करावं लागेल आणि पहिला जो ॲड्रेस आहे तो इथे मी टाईप करेन. आता पहिला आहे मेसर्स रामा इंटरनॅशनल हॉटेल. त्याच्यानंतर टॅब बटन दाबायचं आहे आणि दुसरं घ्यायचं आहे मेन रोड
आणि लास्ट नेम घ्यायचं आपल्याला बीड. अशी एक एंट्री झाल्यानंतर इथं न्यू एंट्री बटणावरती क्लिक करायचं आहे आणि दुसरी एंट्री करायची आपल्याला. दुसरी एंट्री आहे कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल मेसर्स कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल, कॉमा द्यायचा नाही. त्यानंतर परत मेन रोड आणि उस्मानाबाद. मित्रांनो, दोन ॲड्रेस टाईप करून घेतल्यावरती ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं मी ॲड्रेस नावाच्या फाईलमध्ये सेव्ह करतो, तुम्ही नवीन नाव देऊ शकता. आणि ह्या क्लिक केल्यावरती इथं मला इन्सर्ट मर्ज फील्ड ऑप्शन दिसतो. इन्सर्ट मर्ज फील्डवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं मला फर्स्ट नेमवरती क्लिक करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. त्याच्यानंतर मला लास्ट नेमवरती क्लिक करायचं आहे आणि मला इथं कंपनी नेमवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, असे तीन फील्ड तुम्हाला इन्सर्ट करायचे. मी इथं चुकून माझ्याकडनं मेसर्स हे वेगळ्या फील्डमध्ये गेलं, पण ते एकाच फील्डमध्ये टाईप करायचं. तर तीन फील्ड तुमच्या इथे दिसतील. फील्ड दिसेल जर ॲक्च्युली त्याच्यामधल्या तुम्हाला ॲड्रेस बघायचा असेल तर प्रिव्ह्यू रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही प्रिव्ह्यू रिझल्टवरती कराल क्लिक कराल तर तुम्हाला इथं ॲड्रेस दिसेल. आणि हा ॲड्रेस तुम्हाला नेक्स्ट ॲड्रेस तिथं बघण्यासाठी तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक करणार. प्रिव्हियस आणि नेक्स्ट बटन तुम्ही यूज करणार. म्हणजे एका वेळेस तुम्ही दोन ॲड्रेस टाईप केलेले आहेत. आणि इथं तुम्हाला ते बघायचे असेल तर नेक्स्ट आणि प्रिव्हियस बटनावरती क्लिक करून बघू शकता. जिथं तुम्हाला फिनिश मेल मर्ज ऑप्शन आहे त्याला पण तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. म्हणजे तुमचं मेल मर्ज फिनिश झालं. त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्स याच्यासाठी जी स्टाईल आहे ती तुम्हाला पॅरेग्राफचीच वापरायची. पॅरेग्राफची इंडेंट स्टाईल आहे म्हणून टॅब बटन दाबणार आपण. सब्जेक्टला सिलेक्ट करणार, होममध्ये जाणार, बोल्डवरती क्लिक करणार. रेफरन्सला सिलेक्ट करणार, सेमी कॉलमपर्यंत बोल्ड करणार. आणि पुढलं जे कंटेंट आहे त्याला सिलेक्ट करून अंडरलाईन करणार. दोघांचे पुढचे जे कंटेंट आहे त्याला फक्त सिलेक्ट करून अंडरलाईन करणार आणि परत एक एंटर दाबणार. त्यानंतर रिस्पेक्टेड सर हे लेफ्ट साईडलाच असतं. त्याच्यानंतर पहिली जी आपली स्टाईल आहे ह्या स्टाईलला परत आपण टॅब बटन दाबणार, कारण आपली पॅरेग्राफची इंडेंट स्टाईल आहे. त्यानंतर पर्सनल डिटेलला मी सिलेक्ट करणार, सेंटर अलाइनमेंट करणार, त्याला बोल्ड करणार. त्यानंतर नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, डेट ऑफ बर्थ आणि क्वालिफिकेशन हे सेमी कॉलन एकाखाली एक दिसतील अशा प्रकारे मी ते टॅब सेट करतो. मोस्टली मी इथं चार टॅब सेट केलेले आहेत. टेक्स्टचं बघून तुम्ही सेट करू शकता. हे चार टॅब मी सेट करतो. आणि मोबाईल नंबरच्या पुढे मोबाईल नंबर, ईमेल आय डीच्या पुढे ईमेल आय डी, ईमेल आय डी आणि वेबसाईट ॲड्रेस हे जर ब्ल्यू स्क्रीनमध्ये येत असेल किंवा ब्ल्यू याच्यामध्ये दिसत असेल टेक्स्टमध्ये तर ती हायपरलिंक कनेक्टेड आहे, त्याला ब्ल्यू ठेवा. त्याला तुम्ही ब्लॅक करायचे भानगडीत पडू नका, नाही तर आपले मार्क कट होतील. त्याच्यानंतर क्वालिफिकेशननंतर एंटर दाबा. आता मित्रांनो काय करायचं, नेम सिलेक्ट करायचं, सेमी कॉलमपर्यंत त्याला बोल्ड करायचं. असं वन बाय वन करत आपल्याला हे सगळं सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे. कुठपर्यंत तर क्वालिफिकेशनपर्यंत. हे वन बाय वन आपल्याला सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे आणि क्वालिफिकेशनला पण सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर एंटर दाबायचं आहे. ह्या टेबलला सिलेक्ट करायचं आहे, याची अलाइनमेंट सेंटर घ्यायची. टेबलची अलाइनमेंट जी आहे ती सेंटर घ्यायची, लक्षात ठेवा. ही पूर्ण टेबल सिलेक्ट करा आणि अलाइनमेंट कोणती घ्या, सेंटर घ्या. याची वरची जी हेडलाईन्स आहे तिला सिलेक्ट करा आणि बोल्ड करा. पूर्ण टेबल सिलेक्ट करण्यासाठी इथं जो स्क्वेअर दिसतो किंवा जे मार्क दिसतो तिथं क्लिक केलं का पूर्ण टेबल एका वेळेस सिलेक्ट होतो. तर असं करून तुम्ही पूर्ण टेबल एका वेळेस सिलेक्ट करा आणि त्याला अलाइनमेंट सेंटर करा. त्याच्यानंतर आपला पॅरेग्राफ जो आहे त्याला परत टॅब बटन दाबा, कारण आपली इंडेंट स्टाईल आहे. थँक्यू लेफ्ट साईडलाच असणार आहे. त्याच्यानंतर युअर फेथफुली त्या पर्सनचं नावासाठी इथे इंडेंटवरती क्लिक करायचं आहे. परत आपल्याला इंडेंट 3.5 सेट करायची आहे.
ओके करायचं आहे आणि अलाइनमेंट करायची आपल्याला सेंटर, आणि या दोघांमध्ये आपल्याला दोन एंटर दाबायचे, म्हणजे इथं एक आणि इथं दोन असे दोन एंटर तुम्हाला दिसले पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला हे इन्क्लोजर जे आहे ते लेफ्ट साईडलाच असेल तुमचं, जरी अलाइनमेंट तुम्ही चेंज केली असेल तर ते लेफ्टलाच करा, आणि लेफ्ट असेल तर लेफ्टच सेट करा आणि याला बोल्ड करा. तर अशा प्रकारचं तुम्हाला लेटर सेट करायचं आहे, ह्या पॅरेग्राफला सिलेक्ट करा आणि मित्रांनो याला तुम्हाला जस्टिफाय करायचं, दोन्ही पॅरेग्राफ सिलेक्ट करून तुम्हाला जस्टिफाय करायचं. तर हे तुमचं पर्सनल लेटर आहे, या पर्सनल लेटरमध्ये तुमचा पॅरेग्राफला कोणती स्टाईल आहे ती तुम्ही चेक करा. ब्लॉक स्टाईल जर असतं तर तुम्हाला हे टॅब बटन दाबावं लागलं नसतं, तुम्हाला असं ठेवावं लागलं असतं, पण तुमची इंडेंट स्टाईल आहे. आणि जर मेले जर तुमचं इथं स्टाईल इंडेंट स्टाईल असते तर तुम्हाला जे लेटर आहे किंवा जो ॲड्रेस आहे लेटरचा तो अशा प्रकारे घ्यावा लागला असता. हे इंडेंट स्टाईलचा ॲड्रेस आहे. आता आपल्याला इथं जो ॲड्रेस दिला तो दिलेला आहे ब्लॉक स्टाईलचा, म्हणजे हे तुम्हाला या साईडला देणार. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट बघून घ्या. आणि जर इथं ब्लॉक स्टाईल असतं तुमचा पॅरेग्राफ तर हे तुम्हाला सब्जेक्ट इथंच ठेवावं लागला असता, तुम्हाला एंटर दाबायची गरज टॅब दाबायची गरज नसती पडली. पण आता तुमचा इंडियन स्टाईल पॅरेग्राफ आहे म्हणून तुम्हाला इथे एफ टॅब बटन दाबणं गरजेचं आहे. मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका, मी का करून दाखवलं परत, जर याच्यात जर बदल असते तर अशा प्रकारे तुम्हाला करावं लागलं असतं. ही माहिती चेंज होऊ शकते, ह्या ज्या सूचना ह्या चेंज होऊ शकतात, त्या सूचनेप्रमाणेच तुम्हाला लेटर सेट करायचं. म्हणून दोन प्रकारच्या स्टाईल लक्षात ठेवा, इंडियन स्टाईल आणि ब्लॉक स्टाईल. इंडियन स्टाईल कुठं जिथं सांगितलं तिथं अप्लाय करा, ब्लॉक स्टाईल सांगितलं ती कुठं अप्लाय करा. पॅरेग्राफची स्टाईलच ही रेफरन्स आणि सब्जेक्टला अप्लाय होते, लक्षात ठेवा. आणि तुमचं जे खालचं युअर फेथफुली वगैरे दिलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी, तर तिथं तुम्हाला काय सेट करायला सांगितलं तर 3.5 सेट करायला सांगितलं, अलाइनमेंट सेंटर करायला सांगितली ती पण आपण सेट केलेली. तर अशा प्रकारे तुम्ही पर्सनल लेटर टाईप करू शकता मित्रांनो. 15 पैकी 15 पूर्ण मार्क तुम्हाला पडू शकतात, फक्त त्याच्यामध्ये चुका नको आहे. आणि हे प्रिव्ह्यू रिझल्ट करायला विसरू नका आणि मेलमर्च फिनिश करायला विसरू नका. मित्रांनो याच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, JCCTVCCचे खूप व्हिडिओज आहे, तुम्ही बघा. आणि तुम्हाला काही डाऊट असेल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुम्हाला काही डाऊट असेल तर. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत आपण एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.